सर्व विचारी पक्ष आता एक पटले सारे राज्याच्या या विकासाचे वाहून लागले वारे एक ध्येय एक विचार एक झाली कृती महाराष्ट्राच्या विकासाला पुन्हा महायुती सक्षम ही महिला झाली महाराष्ट्राची आज व्यवसायाला कर्ज दिलं तेही विना व्याज अंगणवाडी बचत गट बाळंत विडा पोषण महिलांच्या या सशक्तीचं आणलं नवं धोरण सामान्यांचा विचार आणि विकासाचा हेतू मुंबई रायगड 15 मिनिटात बांधला अटल सेतू त्रास कमी इंधन ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उम्मेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ आज नवी मुंबई भाजप जिल्ह्याच्या वतीने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याकरता 400 पार जागा जिंकण्याची ध्येय प्राप्त करण्यासाठी नरेश मस्के यांना मताधिक्याने जिंकून देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला आमदार गणेश नाईक, उमेदवार नरेश मस्के, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, आमदार रवींद्र फाटक, रामचंद्र घरत, वैभव नाईक, निलेश म्हात्रे, प्राध्यापिका वर्षा भोसले यांच्यासह नवी मुंबई भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सुपर वॉरियर्स, बूथ अध्यक्ष, प्रकोष्ठ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीची प्रस्तावना नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केली. 200 पेक्षा जास्त कार्यक्रम झाल्याचे जिल्हाध्यक्ष नाईक यांनी सांगितले. कोरोना काळामध्ये गणेश नाईक यांनी तब्बल 75 वेळा बैठका घेऊन हे शहर सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नरेश मस्के यांना विक्रमी मताधिकाऱ्यांनी निवडून देण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार आहेत. आमदार गणेश नाईक यांनी मार्गदर्शन करताना जगामध्ये भारताचा मान सन्मान वाढवण्यासाठी आणि देशातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे असे आवाहन केले. महायुतीचे उमेदवार मस्के यांच्या विजयासाठी कामाला सर्वांनी गती द्यावी. उमेदवार नरेश मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नाईक साहेबांच्या नेतृत्वामुळे सुनियोजित नवी मुंबई शहर घडल्याचा गौरव केला. नाईक साहेबांनी एवढा मानाचा मोठेपणा कुणाकडे नसून त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहोत. मला विजयाची खात्री असून मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी मस्के एक साधन आहे. नाईक साहेबांचा विश्वास सार्थ ठरू असेही मस्के म्हणाले. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता महायुतीच्या सर्व घटकांनी जो निर्धार व्यक्त केला आहे, आपकी बार 400 पार बार बार मोदी सरकार, त्या अनुषंगानं श्री नरेशजी मस्के यांची नेमणूक उमेदवार म्हणून झाल्यानंतर सुरुवातीला नैराश्य होतं हे तुम्हाला लपलेलं नाही, पण त्याच्यानंतर आम्ही या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता दिली, त्या लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं आणि आज नवी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे. भविष्यकाळामध्ये येणाऱ्या चांगल्या सर्व गोष्टी घडण्याकरता ही महायुती मजबूत राहिली पाहिजे आणि म्हणून त्याकरता नरेशजी मस्के यांचं निवडून जाणं गरजेचं आहे, त्याकरता सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचं आव्हान मी कार्यकर्त्यांना केलेलं. येते आता फक्त नाही आता परवा दिवशी माननीय एकनाथजी शिंदे यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र त्या ठिकाणी रॅली केली, त्याच्यानंतर काल ऐरोलीमध्ये केली. सर्वच ठिकाणी नगरसेवकांनी नरेशजी मस्केंचं स्वागत केलं आणि कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघून निश्चितपणे कार्यक्षम कार्यकर्ते काय स्ट्रॅटेजी आखले, कारण कमी दिवस स्ट्रॅटेजी काय नाही, जिंकून येणं हीच एकमेव स्ट्रॅटेजी, ही टार्गेट जिंकून येणं. ओके, कुठेतरी आता आग्रेकोळी समाज नारा, अरे दादा आता ती गोष्ट संपली, आता तो वाद तिथं नाही काढायचा. मी कानमंत्र देणारा कोण? मी एक उमेदवार आहे, कानमंत्र वगैरे नाही. सगळ्यांना एकत्र भेटलो नव्हतो, आज त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्र भेट घेतली आणि माननीय गणेश नाईक साहेब यांनी सगळ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. काही नाराजगी होती याच्या अगोदर, हे सर्व दूर झालेली आहे का आजच्या बैठकीनंतर? आपण कुठेतरी कधी पण पुढचा विचार करूया. जर नाराजगी असती तर गेले 2 दिवस गणेश नाईक साहेब, संपूर्ण नाईक फॅमिली, भाजपाचे नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी भर उन्हामध्ये रस्त्यावर उतरलेच नसते, त्यामुळे नाराजगी आणि ह्याचा विषयच नाही आहे. सगळे अब की बार 400 पार याकरता सगळेजण काम करतायत. 140 करोड जनतेचा एकमेव उमेदवार आहेत, ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब. सर, शिवसेना आणि जेव्हा एकजुटीच्या मीटिंग असतील तेव्हा तुम्हाला आम्ही बोलू. सर, शिवसेना आता ही जी बैठक सुरू होती
हे एकजूट आहे म्हणूनच ही बैठक आहे ना. आज जागोजागी काल माझे सत्कार करण्यात आले, माझा जयघोष करण्यात आला. उन्हामध्ये 3-3 तास आम्ही एखाद्या ठिकाणी लेट गेलो, त्या ठिकाणी सारे कार्य सर्व कार्यकर्ते वाट बघत बसले होते. ही एकजुटीचं निशाण आहे का आणखी काय? जर तुम्ही आघाडीचं म्हटला तर भास्कर जाधवांच्या सभेला या नवी मुंबई 40 माणसं होती, त्याचं काय? काही आहे काही गोष्टी. माझं खास करून मीडियाला माझ्या हात जोडून विनंती आहे की जे सत्य आहे तेच आपण चालवा. सर, शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ता मिलन मेळावा एकत्र होणार आहे? शिवसेना भाजप सर्व कार्यकर्ते एकत्र गेले 2 दिवस एकत्रपणे या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅलीमध्ये सगळे एकत्रपणे शेवटपर्यंत होते, सत्कार एकत्र केले जात होते. शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे रासप RPI सर्व नेते व्यासपीठावर होते. दिवस फार कमी आहेत, संपूर्णपणे 6 विधानसभा मतदारसंघ आहे, त्यामुळे आता मेळाव्यांपेक्षा आम्ही लोकांच्या भेटीगाठीला जास्त महत्त्व देतो. सर, नवी मुंबईमध्ये कुठल्या वरिष्ठ नेत्याची आपण सभा वगैरे ठेवणार आहात? माननीय गणेश नाईक साहेब त्याचबरोबर आमचे वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील. आवाज स्टुडिओसाठी प्रियाजवंत रिपोर्ट, नवी मुंबई.